गुहागर किनारपट्टीवर अचानक मृत माशांचे खच पडू लागलेत. मासे समुद्रात मरण्याच्या घटना कायम गुहागर किनारपट्टीवर घडत असतात. सध्या किनारपट्टीवर हे प्रमाण वाढल्यानं मच्छीमार बांधवांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय. जिल्ह्याच्या किनारपट्टीवर मत्स्य शेतीवर मच्छीमारांचं जीवन अवलंबून आहे. विविध प्रकारच्या पाण्यातल्या प्रदूषणामुळे माशांचं प्रमाण कमी असताना किनारपट्टीवर मासे मृत होण्याच्या घटना वाढत असल्यानं चिंतेचं वातावरण आहे. पाण्यात कंपन्यांचं प्रदूषित पाणी मिसळत असल्यानं मासे मरत असावेत अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे. मृत माशांचा खच पडलेला असल्यानं किनारपट्टीवर दुर्गंधी पसरली आहे. मात्र हे मृत मासे बाजूला काढण्यासाठी प्रशासनाची कुठलीही व्यवस्था किनारपट्टीवर नाही आहे. गुहागरच्या किनारपट्टीवर हजारो पर्यटकांची गर्दी असते, मात्र तरी देखील कुठलीही व्यवस्था प्रशासनाकडून होताना दिसत नाहीये. झी 24 तास एक पाऊल पुढे.